केंद्राच्या मोदी सरकारद्वारे कासस्कार विरोधी नीतीच्या विरोधात सेवाग्राम आश्रमाच्या पावनभूमीला नमन करून आंदोलनाची सुरुवात. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी HK पाटील व प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचे केले निषेध. केंद्राच्या मोदी सरकारने कास्तकार विरोधात 3 विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत कोणालाही विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारची चर्चा न करता पारित केले, ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या मालाला आता मुठभर अदानी अंबानी सारखे लोक आणि देशाच्या शेतकरी गरीब होणार. या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने किसान अधिकारी दिवशी बापूकुटी समक्ष सत्याग्रह आंदोलन केले. और कामगारों को उनका हक दिलवाना है, इसीलिए सत्याग्रह. लेकिन विरोधी पार्टी वाले तो ये कहते कि कांग्रेस को आंदोलन करती ही नहीं आता, इसलिए सत्याग्रह की भूमिका में कांग्रेस आई. तो कांग्रेस ने ही जब स्वतंत्रता संग्राम में कांग्रेस ने ही सत्याग्रह किया था, आज भी कांग्रेस. तो आप मानते हैं कि यहाँ से जो बिगुल फिका जा रहा है, यहाँ से निश्चित तौर पर कुछ परिवर्तन आएगा? यहाँ से जो ताकत मिलती है, मुझे नहीं लगता वो दुनिया में और कहीं मिलती है. ये गांधी जी का शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणार नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या विरोधी काळा कानून निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्रभर आज किसान विरोधी दिवसाला सत्याग्रह आंदोलन केले आहे. सेवाग्रामच्या या पावनभूमीतून महात्मा गांधींनी अहिंसाच्या मार्गाने इंग्रजी शासनाला जसे आवाहन केले होते, त्याचप्रमाणे आज आम्ही सुद्धा अहिंसेच्या मार्गाने या पावनभूमीला नमन करून सत्याग्रह आंदोलन करून या केंद्रात निर्दय सरकारला शेतकरी विरोध विधेयक परत घेण्यास भाग पाडू, असे मत प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब सर्वांचाच विरोध आहे, तिघांचाही विरोध आहे, आघाडीचा विरोध आहे. आणि त्याच्याकरता आमची मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा बसणार आहे. आणि या कायद्यामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी घडणार आहेत, विशेषतः बाजार समिती ही व्यवस्था ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या स्थापन झाल्या, तशा देशामध्ये झाल्या. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माल विक्रीची व्यवस्था केली. आज सर्व काही खुलं करून त्या बाजार समित्या मोडीत निघणार आहे. शेतकऱ्याला पैशाची जी हमी मिळणार होती ती हमी कुठं दिली जात नाही. MSPच्या बाबतीत सुद्धा जी आधारभूत किंमत असते, जो हक्क शेतकऱ्याचा आहे, त्या बाबतीत सुद्धा स्पष्ट असे निर्देश नाहीत. जिथं शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी तो अन्याय दुरुस्त करण्याची व्यवस्था सुद्धा नाही, कारण हे सगळं खुलं होणार आहे. त्यामध्ये म्हटलंय की उपविभागीय अधिकारी याच्याकडे दाद मागता येईल. आपल्या सर्वांना माहिती, उपविभागीय अधिकारी ही व्यवस्था जी आहे ती किती दाद देऊ शकते. बिहारचा व्यापारी येईल, उत्तर प्रदेशचा व्यापारी येईल, किंवा देशातले कोणते व्यापारी येतील, इथं माल खरेदी करून जाईल, आमचा उपविभागीय अधिकारी काय करणार. या सगळ्या त्रुटी ठेवून आणि साठेबाजी करण्याचा अधिकार देऊन हे स्वस्तात शेतकऱ्याकडून काही खरेदी करणार, साठेबाजी करणार आणि महागात सगळ्या जनतेला विकणार, शहरातल्या जनतेला सुद्धा महाग गोष्टी घ्यावं लागणार, हे सगळी व्यवस्था काही साठेबाजांकरता हे केंद्र सरकार करतं आहे, हे आमचं पक्क मत आहे. आणि म्हणून याचा विरोध आम्ही करतो. राजस्थानमध्ये फायदा होतोय, तसं महाराष्ट्रात कायदा करावा अशी मागणी होती. एक गोष्ट लक्षात घ्या की कोरोनाच्या संकटामुळे काही बंद आमच्यावर सुद्धा आहेत. संख्या मर्यादित असावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, ज्या सगळे बंद आमच्यावर आहेत आम्ही ते पाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही आवाहन केलं असतं तर वर्धा भरून गेलं असतं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जिथे असाल, ज्या भागात असाल, तिथं सत्याग्रह करा, हे सुद्धा त्या निमित्तानं सांगितलं. यावेळी सत्याग्रह आंदोलनामध्ये बाळासाहेब थोरात, रणजित कांबळे, महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्यासह 33 लोकांनी सत्याग्रह आंदोलनामध्ये भाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला सहकार्य केले. तर एखाद्या शेतकऱ्याशी करार केला आणि 2200 रुपये प्रमाणे त्याच्या धान्याचा दर ठरला आणि नंतर त्यांनी सांगितलं शेती पीक निघाल्यानंतर की मी तुला 2200 देऊ शकत नाही, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये देऊ शकत नाही. तो मी त्याला का देणार नाही, कारण तुझा माल हा सबस्टँडर्ड आहे, तू 1200 रुपयांनी देत असशील तर आम्ही घेणार, त्याला कुठेही प्रोटेक्शन नाही.
त्याला एमएसपीचं कुठेही प्रोटेक्शन नाही। असा हा काळा कायदा जुलूमशाहीचा हुकूमशाहीचा आणि अदानी अंबानी सारख्या जे एफसीआई आता घातलं खड्ड्यात आणि अदानीच्या खिशात घातलं एफसीआई जो शेतकऱ्यांच्या मालाच्या हक्काचा बालदो जिथे साठवला जात होता आणि तो सामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवला जात होता ती संकलच उद्ध्वस्त करण्याचं काम या सगळ्या कायद्यामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळा कायदा हा काळा कायदा हा रद्द झाला नाही तर उरला सुरला शेतकरी ज्याच्या भरोशावर या देशातील अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ठरवलेलं आहे असं मला वाटतं। म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि तो रद्द होण्यासाठी म्हणून आजचं आंदोलन आहे। न्यूज 15 मराठी साठी जिल्हा प्रतिनिधी अमोल झाडे वर्धा।